दत्त गुरुभ्यो नमः। निरनिराळे व्यक्तींना निरनिराळे भाव येतात। एकाच गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन हा त्याच्या योग्यतेवर अवलंबून असतो। वास्तविक मनुष्य एकच आहे, पण तरीही सर्वांचे एकमत कधीच होत नाही। प्रत्येकाचे मत वेगळेच असते। असे का होते? याचे कारण आपण जे पाहतो त्याचे आपल्याला पूर्णपणे आकलन होत नाही। म्हणूनच काही लोक कसेही वागतात, पण त्याला आपण काय करणार? त्यांना भगवंतानेच निर्माण केलेले आहे हे मूळ आपण लक्षात ठेवावे। मानवाने बहुसंख्य दुःखे ही स्वतःच्या अनाठायी गरजांतूनच निर्माण केलेली असतात। त्याला ईश्वर काय करणार? गाडी आपण विकत घेतो, त्यातील पेट्रोल संपले तर गाडी तयार करणाऱ्याला दोष देण्याचे काय कारण? त्यात पेट्रोल हे आपणच भरले पाहिजे। तसेच या देहाचेही आहे। श्री गुरुदेव दत्ता।